कोयना धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहेत। आज आपण पाहत आहोत की सांगलीचा जो कोल्हापूर पद्धतीचा बंधार आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे। सतत संततधार पाऊस सुरू असल्यामुळे सांगलीच्या या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। अखेरीस आधीच कोरोनाचं संकट या ठिकाणी थैमान घातलं असून यातच हे नवं संकट या ठिकाणी पुराचं संकट या ठिकाणी निर्माण होत आहे। यासाठी आता महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल हे आपली जी काय आहे सुविधा आहे ती यासाठी सतर्क राहिलेली आहे। ही सगळी यंत्रणा आता या ठिकाणी राबवत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसह वैभव चौगुले, यूथ लीडर सांगली।